शहाड रेल्वे स्थानक परिसरातून एक देशी पिस्तूल, दोन देशी कट्ट्यांसह तीन जिवंत काडतुसे विकण्यासाठी आलेल्या एका तस्कराला सापळा रचून अटक केली. गोविंद अर्जुन सिंह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांची वस्ती तैनात करण्यात आली. याच्याच उल्हासनगर गुन्हे शाखेला एक तरुण पिस्तूल विक्री करण्यासाठी शहाड रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचत त्याला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन देशी कट्ट्यांसह तीन काडतुसे जप्त केले. लोकसभा निवडणूक आहे त्या अनुषंगाने हद्दीमध्ये इल्लिसिट काय लिकर किंवा बेकायदेशीर शस्त्र विक्री वगैरे करणाऱ्या कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यानुसार काल आम्हाला एक बातमी मिळाली की शहाड रेल्वे स्टेशनजवळ एक किसम हा बेकायदेशीर त्याच्याकडं पिस्टल आहे आणि काही अग्निशस्त्र आहेत तो विक्री करता येणार आहे अशी बातमीला मिळाल्याने आम्ही त्या ठिकाणी ट्रॅप लावला. पोलीस अधिकारी कर्मचारी असं त्याला तिथं जागीच आम्ही पकडलं. त्यावेळेस त्यानं आपलं नाव गोविंद सिंग भटारिया उर्फ राहुल हा 26 वर्षाचा आहे. हा मूळ देवास MP इथला राहणार आहे. तर यानं कबूल केलं की मी ही शस्त्र विक्री करता इथं आणली होती मला. तर ती कुठं आणली त्याबाबत आम्ही आता अधिक चौकशी करत आहोत. त्याच्याकडून आपण त्याच्या कब्ज्यामध्ये एक गावठी बनावटीचं पिस्टल आहे, तसेच दोन गावठी कट्टे आणि पिस्टलचे दोन राऊंड आणि कट्ट्याचे राऊंड असे आम्ही त्याच्याकडून जप्त केलेले आहे. गोविंद अर्जुन सिंह भगोरिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. तो ही शस्त्रे कोणाला विकण्याच्या तयारीत होता, तसेच त्याचा उद्देश काय होता याचा तपास पोलीस करत आहेत.